नमस्कार. आज घडीला महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये, खास करून नगर असेल, पुणे असेल आणि नाशिक असेल, खान्देशामध्ये धुळे आणि मराठवाड्याचा काही भाग, तर सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे की कांदा बाजारभावाची दिशा काय राहणार आहे पुढच्या काळामध्ये. मित्रांनो, आपल्याकडे कांदा बाजारभाव विषयक माहिती देणारे सोर्स आपण कोण कोण आहेत आपण ते सर्वप्रथम पाहूया. की आपल्याकडे यूट्यूबचे काही चॅनल्स आहेत मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्रात कोण झालेत, ते रेट्स विषयी माहिती देतात. त्यानंतर प्रिंट मीडियामधनं वेगवेगळ्या स्वरूपाचे स्टेटमेंट्स आणि माहिती येत राहते. काही संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या भूमिका सांगत असतात बाजारभाव विषयी, आणि काही एक्सपर्ट पण आहेत सांगणारे. आता यात सर्वप्रथम एक गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे आपण की कांद्याचा बाजारभाव हा कांद्याची जी सिझनॅलिटी असते, म्हणजे खरीप, लेट खरीप आणि रब्बी असे तीन हंगाम आहेत. तर आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये खरीपचा कांदा येणार आहे, ज्याला आपण लाल कांदा म्हणतो, पोळ कांदा म्हणतो. आणि त्या कांद्याचं उत्पादन महाराष्ट्रात किती घटलेलं आहे हे सगळ्यात चांगलं शेतकरी सांगू शकतो, कारण आपण आपल्या बांधावरून आपल्याला कळतं. त्यासाठी कोणा एक्सपर्टची गरज नाही सांगायला की किती टक्के उत्पादन घडलंय, आणि जे तुमच्या गावात घडलंय तो एक ट्रेंड आहे, जे आपल्या गावात घडलंय तसंच जवळपास सगळीकडे घडलंय. कारण ज्या पद्धतीचं पाऊसमान, ज्या पद्धतीची आर्द्रता आणि ज्या प्रकारचे बुरशीजन्य आजार आपल्या गावात आहेत ते सर्वत्र आहेत. आता आपण हे थोडं आकडेवारीशी पडताळून पाहूया. महाराष्ट्र शासनाने अलीकडे जी आकडेवारी जारी केलेली आहे सप्टेंबर पर्यंतच, 15 सप्टेंबर पर्यंतची ती आकडेवारी आहे असं समजा, म्हणजे पावसाळी कांद्याची आकडेवारी लागणीची. तर त्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं म्हणते की यावर्षी 82,000 हेक्टरवर पावसाळी कांद्याची किंवा खरीप कांद्याची लागण झाली आहे. तर 82,000 हेक्टर हे क्षेत्र मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये दुप्पट आहे. मागच्या वर्षी 41,000 हेक्टर क्षेत्र होत, आणि सरासरी खरीप कांद्याचा जो पेरा आहे महाराष्ट्रातला तर तो साधारणपणे 60,000 हेक्टरच्या आसपास आहे खरीप. नंतर लेट खरीप, लेट खरीपची चर्चा आपण पुढच्या टप्प्यात करू, कारण लेट खरीपचा इम्पॅक्ट हा 1 जानेवारी ते 31 मार्च या दरम्यान येईल. त्यामुळे आता आपण ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ज्या कांद्याचा प्रभाव असेल त्या कांद्याविषयी बोलतोय आपण, त्या खरीप कांद्याविषयी बोलतो. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कॅरीओव्हर स्टॉक्स म्हणजे रब्बीतला किंवा ज्याला उन्हाळी हंगाम आपण म्हणतो शेतकऱ्यांच्या भाषेत, त्या उन्हाळी कांद्याचा शिल्लक कॅरीओव्हर यावर्षी किती आहे. आपल्याला माहिती आहे गावोगावी किती कॅरीओव्हर आहे आता, आणि ग्रॉसली काय एस्टिमेट्स आहेत की 15 नोव्हेंबर पर्यंत पुरेल एवढा शिल्लक साठा कॅरीओव्हर स्टॉक्स आपल्या हाताशी आहे. आणि हा दोन प्रकारे आहे महाराष्ट्र पुरतो बोलते आपण, आणि एक शेतकऱ्यांकडे आहे आणि दुसरा व्यापारी स्टॉक आहे ज्याच्यावर आत्ताच स्टॉक लिमिट पण आलेलं होतं. तर व्यापारी आणि शेतकरी मिळून जो स्टॉक असेल आत्ता इथून पुढच्या काळामध्ये, आता दिवाळी आहे नोव्हेंबरमध्ये, डिमांड चांगली असणार आहे, नो डाऊट डिमांड चांगली असते. याचं कारण इथून पुढच्या काळामध्ये उपवासाचे सण असतात, आणि म्हणजे मटन किंवा मांस चा खप जास्त होईल अशा प्रकारचे, अशा प्रकारचा सणासुदीचा काळ आहे हा. बघा आपल्याकडे दसरा असो, दिवाळी असो, त्याच्यानंतर पुढे थंडी सुरू होते, थंडीमध्ये मीठ कन्झम्पशन वाढतं, आणि त्यामध्ये तुम्ही 31st घ्या, त्याच्या आधी नाताळ घ्या, असा एकूण फेस्टिव्हिटीज ज्या असतात त्या मीठ कन्झम्पशनला अधिक चालना देणाऱ्या असतात, आणि मीठ कन्झम्पशन जेवढं जास्त तेवढं कांद्याचं कन्झम्पशन जास्त. आणि आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगली घडलेली बाब अशी की होरेका सेगमेंट ज्याला म्हटलं जातं, म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्स, केटरिंग, हे पण आता ओपन झालेलं आहे. त्यामुळे संस्थात्मक, इन्स्टिट्यूशनल ज्याला म्हटलं जातं, ती एक डिमांड चांगली असणार आहे.
तर मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यांपुरती चर्चा जर आपण मर्यादित ठेवली तर या दोन महिन्यामध्ये आपल्याकडे वाणिज्य मंत्रालयाच्या एस्टिमेट्स नुसार आपल्याकडे जी काही डेमोग्राफिक एक डिमांड असते आपली लोकसंख्या शास्त्रानुसार पर कॅपिटा आणि त्यानुसार ह्या दोन महिन्यामध्ये आपली कोर डिमांड आहे ती 16 ते 18 लाख टन प्रति महिना इथपर्यंत वाढते. कारण ह्या दोन महिन्यात कन्झम्पशन त्याच्या पीकला असतं आणि दिवाळीचा सण हा कुठल्याही कमोडिटीच्या कन्झम्पशनचा पीक पिरियड समजला जातो. तुम्हाला माहिती आहे की दिवाळीत वजन वाढतात लोकांची, ते त्याचं कारण असं आहे की दिवाळीत कन्झम्पशन खूप चांगलं होतं आणि फराळ असेल, मीठ असेल, एकूणच मसाले असतील, सगळ्याच कमोडिटींचं कन्झम्पशन चांगलं असतं. तर म्हणून सामान्यपेक्षा 10-15% जास्त कन्झम्पशन होतं. त्या हिशोबाने मी सांगितलं की 16 ते 18 लाख टनामध्ये त्यानुसार 32 लाख टन मिनिमम आपली डिमांड आहे डोमेस्टिक. एक्सपोर्ट बंद केल्याने तर एक्सपोर्टची 5-6 लाख डिमांड असली असती या दोन महिन्यांमध्ये आणि एक्सपोर्ट सरकारी कृपेने एक्सपोर्ट बंद आहे आता. तर फक्त डोमेस्टिक डिमांड 32 लाख टन, तर 32 लाख टनाचा पुरवठा आहे का हा खरा प्रश्न आहे आता. तर 32 लाख टनाचा पुरवठा आता कॅरियर स्टॉक किती आहे? माझ्या मते कॅरियर स्टॉक जो आहे नोव्हेंबर मध्ये तो 8-10 लाख टनापेक्षा जास्त नसावा उन्हाळ माल. आणि मग उरलेली 8-10 लाख टनाची डिमांड म्हणजे जर समजा आपण 16 लाख टन पकडलं नोव्हेंबरचं कन्झम्पशन तर उरलेले 8 लाख टन कुठून येईल? आपण मित्रांनो जेव्हा म्हणतो की खरीप जो हंगाम आहे तर खरीप हंगाम जेव्हा आपण म्हणतो की तो 70% त्याचं खराब झालेलं आहे क्षेत्र आणि खास करून नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रातली तुरळक प्रमाणात का होईना आवक येणार आहे आणि क्षेत्र दुप्पट होतं पण त्याच्यात 70% असा जर विचार केला 70 ते 80% जर असा विचार केला आपण तर असं नाही की खरीपचा कांदा येणार नाहीये. देशाच्या कान्याकोपऱ्यातनं थोडा थोडा नोव्हेंबर मध्ये खरीपचा कांदा हा आवक येणार आहे आणि मग त्यातनं म्हणजे शिल्लक माल आणि जसं मी मगाशी म्हटलो 8-10 लाख टन जो काही नोव्हेंबर मध्ये कॅरी फॉरवर्ड होणार आहे तर तो काही सगळ्याच नोव्हेंबर मध्ये कंझ्युम होणार नाही. आपले लोक तो डिसेंबर पर्यंत होल्ड करण्याचा प्रयत्न करतील. काही लोकांना एक विशिष्ट धारणा झाल्यात मार्केटमध्ये, एक विशिष्ट रेटलाच आपण माल लिक्विडेट करायचा किंवा विकायचा अशी काही आपल्याकडे मंडळी असते तर त्यांनी तो नोव्हेंबर पर्यंत डिसेंबर पर्यंत एक्सटेंड करतील म्हणजे ती स्प्लिट होईल इन्व्हेंटरी कॅरियर स्टॉक्स. मग आपण जेव्हा विचार करतो की नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यासाठी साधारणपणे एक 20-22 लाख टनाचं नवीन खरीप क्रॉप येणार आहे का, तशी परिस्थिती आहे का? ग्रॉसली आपण म्हणतोय की संबंध देशामध्ये तशी परिस्थिती फुल फ्लेज खरीप क्रॉप येण्याची परिस्थिती नाहीये आणि त्याच्यात उत्पादनात एक घट आहे मोठी. त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुटवडा राहणार आहे. आता इथे गफलत होते बऱ्याच लोकांची. तुटवड्याची तीव्रता किती आहे? आज आपण जो जमिनीच्या पोटात कांद्याची उत्पादकता काय आहे हे मोजण्याचं शास्त्र नाही आपल्याकडे आणि तुटवड्याची तीव्रता म्हणजे या दोन महिन्यांसाठी खरीपाचं जे आपलं साधारणपणे 30 ते 39 जो खरीप आहे आणि खरीप जो येतो बऱ्याचदा गव्हर्नमेंट एक ग्रॉस नंबर सांगते परंतु आठवडा दर आठवडा आपल्याकडे माल येत असतो. कारण आठवडा दर आठवडा 4 महिने आधी प्लांटेशन झालं असतं. असं एका वेळेला आपण प्लांटेशन नाही करत. मुद्दा असा याच्यात की ह्या दोन महिन्यामध्ये जी आवक येणार ती आवक कमी असणार आहे खरीपाची याच्याबद्दल दुमत नाही. पण ती किती कमी असणार आहे तिचं मोजमाप करणारं सायन्स शास्त्र आपल्याकडे नाहीये. उत्पादकता मोजण्याचं शास्त्र नाहीये. सोयिंग एरिया एक कळतो आपल्याला पण उत्पादकता किती घटली आहे तर ते आपल्याकडे नाहीये. त्यामुळे माझं असं प्रामाणिकपणे सांगणं आहे की आपल्याकडे डिमांडची व्हिजिबिलिटी पक्की आहे 32 लाख टन समजा, परंतु त्याच्या आगे सप्लाय 32 लाख टनाच्या खाली राहणार. पण तो किती खाली राहणार? कारण तो जितका जास्त खाली राहणार तेवढी बाजारभावाची तीव्रता जास्त असणार आहे आणि नेमकं हे माहिती नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला कोणी विशिष्ट आकडे सांगत असतील एवढा बाजारभाव होईल तेवढा बाजारभाव होईल तर त्या बाबतीत थोडासा आपण विवेकाने विचार करायला पाहिजे. आपला माल कांद्याला ही डिकिंग असेट म्हणतो आपण म्हणजे सडणारी संपत्ती, तर त्यानुसार लिक्विडेशन किंवा कांद्याची विक्रीची निर्णय घेताना आपला माल किती टिकू शकतो
याचा विचार करावा आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे बाजारात तुटवडा आहे एवढं फक्त आपण बेसलाईन पकडली पाहिजे आणि विशिष्ट बाजारभावाची धारणा मनात ठेवण्यापेक्षा आपला माल किती काळ टिकेल आणि त्यानुसार टप्प्याटप्प्याने आपण तो लिक्विडेट करून एक ऍव्हरेज रेट आपला उत्तम निघेल का याची फक्त आपण काळजी घ्यायची आहे. आणि एवढंच या निमित्ताने सांगणं आहे खरीप हंगामासाठी म्हणजे डिसेंबर एंडपर्यंत. आता आपण थोडक्यात आढावा घेऊया की जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये कशी परिस्थिती राहील. बघा मित्रांनो, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये अशा आपल्याकडे 15-16 आठवडे आहेत. तर त्या 15-16 आठवड्यांमध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याकडे जशा जशा लागणी झाल्या तशा तसा मालाचा सप्लाय येईल. पण एक नक्की आहे की रोप वाटिका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये रोप वाटिका खराब झाल्या आहेत, खरीपाच्या फार मोठ्या प्रमाणावर खराब झालेल्या आहेत, हे कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे जानेवारी ते मार्च ही तिमाही ज्याच्यात सुद्धा आपल्याकडे डिमांड पीकला असते, तर त्या तिमाहीमध्ये सुद्धा आपल्याकडे ज्या लोकांनी अतिशय काळजीने माल पिकवलेला आहे तर त्या मालाला फक्त एकच लाईन मी सांगेल आपल्याला की त्या मालाचे रेट उत्पादन खर्चाच्या खाली जाणार नाही एवढंच फक्त आपण गृहित धरायला पाहिजे. आपल्याला जास्तीचा रेट मिळाला तर समजायचं की आपल्याला ती बक्षीस मिळालंय मार्केटकडून. त्यामुळे असे तिथं पण असे विशिष्ट धारणा अशा जास्त करून ठेवून उत्पादन वाढू किंवा घटवू म्हणजे त्या संदर्भात फार असे धाडसी निर्णय घेऊ नये. कारण आत्ता आत्ता आपण जे रोप लावतो 3 महिन्यांनी तो माल येणार असतो किंवा ज्याचं आता समजा आता त्याचं जे सायकल आहे तर तो असा विचार आपण करायला पाहिजे. तर लेट खरीप किंवा रांगणा कांद्यासाठी पुढची तिमाही ही सुद्धा तुटवड्याची दिसते बाजारामध्ये. त्याचं कारण रोप वाटिका नर्सरीज खराब होणं हे प्रमुख आहे. त्यामुळे ह्या तिमाहीसाठी सुद्धा बाजारभावाचं चित्र चांगलं राहील. आपण आपल्या कांद्याची आत्ता व्यवस्थित काळजी ही घ्यायला पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न उठतोय लॉंग टर्म किंवा दीर्घकालीन गरज दीर्घकालीन चित्र काय आहे. ते 1 एप्रिल पासून जो कांदा येतो तो आपल्याकडे उन्हाळा कांदा असतो आणि ज्याला सरकारी भाषेत रब्बी कांदा म्हणतात. आणि हा कांदा ची टिकवण क्षमता खूप चांगली असते. तर 1 एप्रिल पासून पुढं आज आपण तुम्हाला माहिती गावात आपलं बी टाकायची हिंमत होत नाहीये कारण बीचे रेट खूप महाग आहे. आधी जे बी टाकलेलं आहे आपण मित्रांनी तर ते खराब झालेलं आहे बरसच. आणि त्यामुळे बियाण्याची उपलब्धता लक्षात घेता आपल्याकडे बरं ते उघडून आलेलं बियाणं नेमकं कोणतं आहे, लालचं आहे का, परत मग म्हणजे खूप प्रश्नचिन्ह आहे. आणि आजपासून जे या लागणी सुरू होती आपल्याकडे असं गृहीत धरूया 1 नोव्हेंबर पासून ज्या लागणी काही आगली आपल्याकडे उन्हाळा सुरू झाले होते त्यांचे काही रोपं चांगली असतील त्यांची, तर साधारणपणे 15 नोव्हेंबर पासून तर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी असे 3 महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने लागणी होत जातील. आणि ह्या लागणींचं चित्र कसं आहे, या लागणींमध्ये खरा कांदा किती खोटा किती, त्याची परत आता जो काही बुरशीजन्य आजार आहेत मध्ये जर काही समजा जो काही आपल्याकडे ईशान्य मान्सून असतो ते ईशान्य मान्सूनमुळे जर काही प्रॉब्लेम झाले तर हे सगळं वेदर मार्केट आहे आणि हे सगळं वेदर क्रॉप आहे. त्यामुळे आता उत्साह खूप आहे म्हणजे एवढं महाग बियाणं घेऊन सुद्धा देशभरात लागणींचं चित्र लोक बी टाकतील. आणि तुम्ही बघा जानेवारी आणि डिसेंबरमध्ये किंवा आपल्याकडे 15 फेब्रुवारीपर्यंत जो आकडा येईल सोयींचा पेरण्यांचा तर तो चांगला असेल. परंतु त्या पिकाची परिस्थिती काय होते, त्या पिकाची उत्पादकता कशी राहते, बुरशीजन्य आजार त्याला किती प्रभावित करतात किंवा ईशान्य मान्सूनमुळे तो किती खराब होतो, हे सगळ्या गोष्टी कळायला आपल्याला मार्च एंडपर्यंत वाट बघावी लागेल. आणि मार्च एंडला आपल्याला कळेल की एप्रिल पासून पुढे दीर्घकालीन चित्र 8-10 महिन्यांचं बाजारभावाचं कसं राहील. तर हे थोडक्यात तिन्ही हंगाम मिळून चित्र सांगण्याचा मी प्रयत्न केला. तुमच्या जर काही स्पेसिफिक समस्या असतील तर आपल्या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता, ज्याच्यावर आपल्याला आणखी माहिती सांगता येईल. तुम्ही असेच आपले व्हिडिओ पाहता. थँक्यू.